अगर डीजे मास्टर अप्रतिम संगीत ऐकलं आपण रायगडच्या खेळाडूंचं आपण म्हणजे गीत गोलंदाजी सज्ज होते आपण वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक अविनाश अविनाश भोईर तलोजा एंड कडून लो फुटा चेंडू लॉक केला चेंडूला चेंडू अवैध पाचे लोंगारला क्लिअर करतोय का केतन मात्र कोणती चूक करत नाहीये निवृत्ती बॅक टू पावेलेन पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर केली जाते संदीप वास्कर पेठ यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर विचार केला तर प्रवीण टेबे दूरदर्शनवरती आपण क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा आपण बघतो पण दूरदर्शनवर क्रिकेटची मॅचेस दाखवायला सुरुवात झाली ती म्हणजे 1967 सालापासून आणि आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या लॅपटॉपवर आपण या मॅचेस पाहू शकता बाहेर सुद्धा आपल्या देशात किंवा देशाच्या बाहेर म्हणून तर आज आपले ग्रामीण खेळाडू दुबई कतार या ठिकाणी जाऊन परफॉर्मन्स करतात पण अविनाश गोलंदाजी मार्गावर राऊंड तिकडे मला करतोय चेंडू पुणे हुक केला चेंडूला टॉप चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर पाईन लेग थर्ड्या सर्कलच्या बाहेर आतमध्ये असल्यामुळे चेंडू सीमा पार गेलाय चौकार आणि धाव संख्या वाढते धाव संख्या धावफल करते आपण पाहतोय 44 विनाश पुण्याच्या गोलंदाजी मार्गावर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट शिकून करतायत खरं दुपारच्या रंगळत्या उन्हात सुद्धा एक्सरसाइज करावी लागते आईये पण एक्सरसाइज करावी लागते कारण का जॉब आहे त्यांचा अविनाश पर्यंत गोलंदाजी मार्गावर स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित नाईक एक अतिशय आक्रमक फलंद अविनाश गोलंदाजी मार्गावर अतिशय सुरेख चेंडू इष्टांचा वेध घेतोय रोहित बॅक टू पाबेलेन थँक्यू जर आपण पहिले तर शिवरायांचं अतिशय चांगलं गीत लावलेलं आहे मात्र सूर्यनारायण जर उगवलं नसतं तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवलं नसतं आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती शिवाजी राजाचा जन्माला आले नसतं तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता अप्रतिम संगीत ऐकवलं आमच्या डीजे मास्टरने सँडी आणि मॅडी यांनी धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या स्थगित आहे धावसंख्या दाखवाल करती 45 चौथं षटक प्रगतीपथावर अविनाशचा पाचारण केलेला आहे वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक स्ट्राईक एंडला फलक देतोय पहिल्या सामन्यातील हिरो आपण म्हणजे अक्षय म्हात्रे अक्षय आणि आपण बघितलं तर अक्षय आणि जयशी जोडी पैसा तर कशा प्रकारे एक धावसंख्या उभारते आपल्या संघाला किती धावसंख्यावर उभारत कारण जीजू स्पोर्ट्स वाकलन संघ जबरदस्त संघ आहे ठाणे जिल्ह्यातील एक मंत संघ आहे जीर भोईर सारखा मास्टर माइंड खेळाडू आहे चेतन म्हात्रे सारखा एक जबरदस्त फलंदाज आहे लॉक केला चेंडूला चेंडू बराच वेळ हवे ते मिड विकेटला पाहिजे ऋषी भोईर कोणती चूक करत नाहीये अक्षय बॅक टू पावेलेन पहिल्या सामन्यात आपण पाहिली तर अक्षयने मला ते मॅच लेतो जो विशालला विशाल पाडी लेतोय आणि आपण म्हणले की ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतोय तो म्हणजे आपण म्हणले तर अविनाश होईल कारण या संघाचा विचार केला तर बरेचसे भाऊ आपण बघितले तर ब्रदर्स आहेत जीत आणि अविनाश आपण म्हणले तर मोतीराम आणि आपण म्हणले तर अविनाश आहे ऋषिकेश आणि जीत आहे केतन आणि आपण म्हणले किरण सुद्धा बंधुराज आहेत पुढे तर बोलतो त्याची मारपार चेंडू आपण फलंदाज मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या खाली लागतो चेंडू जीत बहिर कोणती चूक करत नाही आणि येथे मात्र या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण करतो जोरदार डायर अविनाश साडी दे
धन्यवाद टीचर या दरम्यान उलेगावचे सुपुत्र आणि टायगर टेनिस क्रीड असोसिएशन कमेंट्री असोसिएशनचे सदस्य किरण पाटील हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांना मी विनंती करतो आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. किरण पाटील मॅन फ्रॉम उलवे. नक्कीच संतोषची गरज. आपण बघितली तर 3 षटकानंतर खूप चांगली सुरुवात केली होती ती. आपण बघितली तर जयनगर दात्री संघ आणि अविनाश या षटकामध्ये तब्बल 4 गडी बाद झाले आहेत. धावांचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले आहेत. स्ट्रायकरला फलंदाज येतोय तो म्हणजे नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे. अतिशय चांगला फलंदाज आहे अंडर 20 चा. चेंडू घेऊन करतो चेंडूला चेंडू तो डिपेक्षा कापर रिझन मध्ये जोपर्यंत आपण म्हणजे जिथे शेतो चेंडूला उचलतो पिके करतो तोपर्यंत आऊदी होता. 2 धावा इथं मात्र मिळतायत. खरं थोडासा आपण म्हणजे गतीने येत नाहीयेत, वेगाने येत नाही, थोडं संत गतीने येतात. 2 धावे धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण धातवी संघाची 47 षटकाच्या आपतीनंतर 47 धावसंख्या पाहिजे. अंतिम षटक कोण घेऊन येत आणि या अंतिम षटकामध्ये पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतात हे 2 फलंदाज. तसेच अविनाश मडवी करवळे यांनाही विनंती करतो आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. अविनाश मडवी करवळे आपण म्हणले तर अनिकेत आणि विशाल ही जोडी पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करते. अंतिम षटक आता पाहिजे कोण घेऊन येतोय. त्यांना मात्र एक जबरदस्त खेळाडू आताच नागझरीच्या मैदानात फ्रीज मिळालं होतं सिरीज माध्यमातून. आणि गेल्या वर्षी बघितलं तर 2 बाईक सुद्धा या खेळाडूला अतिशय चांगला फलंदाज आपण बघितले तर जास्ती करून आपल्या बॅटने उत्तर देणारा हा खेळाडू आहे टीकाकारांना. तो चेतन मात्र आता गोलंदाज अंतिम षटक घेऊन येतोय.